महाराष्ट्र पोलीस तांबडे साहेब आपल्यास विनंती करतो की आपण थोडस मनोगत आपलं व्यक्त करायचं आहे. प्रथमतः सर्वांना जय हो जी. आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत. आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे शेवटच्या दिवशी प्रचंड संख्येने सर्व धर्मातील सर्व जाती धर्मातील लोक इथे मोठ्या प्रमाणे उपस्थित आहात, त्याबद्दल सर्वांचं प्रथमतः स्वागत. आता तुम्हाला माहिती नसेल, अण्णाभाऊ साठेंचा जन्म वाटेगाव या ठिकाणी झाला. वाटेगाव आणि माझं गाव कराड एक 20 किलोमीटरचं अंतर असेल. फक्त मी नशीबवान मानतो की सातारा सांगली कोल्हापूर ही शौर्यांची आणि क्रांतिकारकांची भूमी आहे. त्या भूमीमध्ये मला जन्म झाला आणि त्यांचे विचार घेण्याची मला संधी भेटली. ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी माझ्या गावामध्ये 1979 साली रयत शिक्षण संस्थेची पहिली शाळा स्थापन केली, त्या आज शाळेचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जवळजवळ 1000 शैक्षणिक शाळा निर्माण झाल्या. अण्णाभाऊ साठे, क्रांतिवीर नाना पाटील असे इतर महान ज्यांनी दुर्लक्षित अशिक्षित समाजासाठी जे योगदान दिलं, त्यांच्या योगदानामुळं आपण आज हे संपूर्ण कार्यक्रम हा उत्साह बघतो. यांच्या पाठीमागचं कारण की त्यांनी दिलेलं साहित्यामध्ये आणि शैक्षणिक जीवनामध्ये दिलेलं योगदान. परंतु आपण आता जर बघा गेलो, अण्णाभाऊ साठेंचं शिक्षण किती झालं तर 1.5 दिवस झालं. त्यांनी मराठी भाषेमध्ये 35 कादंबऱ्या लिहिल्यात. यामध्ये फकीरा ही कादंबरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाजली. त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील लाभला. एक लक्षात ठेवा, कला ही नेहमी गरिबाच्या झोपडीमध्ये जन्माला येते हे वाक्य लक्षात ठेवून ठेवा. हे वाक्य आहे अण्णाभाऊ साठे यांचं. परंतु आता जर आपण बाहेर गेलो, आताच्या मुलांना आपल्या आई वडिलांचं काही देणंघेण नाहीये. त्यांना फक्त एकच, फक्त दागड धिंगा. परंतु आपला समाज पूर्वी काय होता आणि आता काय आहे, त्यासाठी त्यांनी अण्णाभाऊ साठेंनी जी लिहिलेली पुस्तक आहेत, कादंबरी आहेत, ते त्यांनी आवर्जून वाचावं. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये काय चढ उतार आहेत हे तुम्हाला बघायला मिळेल की तुम्ही काय होता आणि तुम्ही काय झालात. जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शिका आणि संघटित व्हा. त्याच्या पाठीमागचं कारण हेच होतं. एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये चढ उतार हा होत असतो. फक्त सर्वांना माझं एकच सांगणं आहे, आपण आपल्या जीवनामध्ये चालत असताना कधीही आपल्यापेक्षा मोठ्या लोकांच्याकडे बघण्याचं कधी बघायचं नाही. त्यानं गाडी घेतली, त्यानं मोबाईल घेतला, परंतु त्याने गाडी घेतली मोबाईल घेतला तो तिथेपर्यंत कसा गेला, आपण तिथेपर्यंत कसं गेलं पाहिजे. परंतु तुमच्यामध्ये आता काम करण्याची वृत्ती जी आहे, आता मी बघतो पुरुष घाट्यामध्ये 90% मुलं जी आहेत टोटली मुलं आणि मुली संपूर्णपणे हे मोबाईलच्या आहारी गेलेले, फक्त रील्स, दुसरं यांना काही बेनिफिट नाहीये. एक लक्षात ठेवा, इथं जेवढी लोक जमलेली आहेत इथला प्रॉपर कोणी नाहीये. आपण सर्वजण पोट भरण्याकरता पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपण नशीबवान आहोत की पिंपरी चिंचवड शहर एक असं आहे ज्या ठिकाणी तुम्ही शिकला की तुम्हाला सुद्धा इथेच नोकरी मिळणार. संपूर्ण भारतातली महाराष्ट्रातली लोक पिंपरी चिंचवडमध्ये येतात, कारण येथे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध आहे. फक्त आपण शैक्षणिक दृष्ट्या राहिले बाजूला, आपण वेगळ्याच गोष्टीकडे बोलतो. एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला आंब्याच्या पीटीमध्ये 1.5 तास का आंबा निघाला तर तो संपूर्णपणे पीटी नासवतो. तसं आपल्या आजूबाजूला आपण कोणाच्या बरोबर वावरतो, कोणाच्या बरोबर राहतो, त्याची वृत्ती काय आहे, तो करतो काय, याची तुम्ही परवानगी जाणून घेतली पाहिजे.
आणि माझं सर्व वडीलधाऱ्या माता बंधू भगिनींना माझी एक विनंती आहे की आपला मुलगा कुणापाशी उठतो, कुणापाशी बसतो, शाळेमध्ये किती वेळा जातो, किती वाजता येतो, एक लक्षात ठेवा, वेळ गेली की वेळ नंतर येत नाही. आणि आत्ताच्या घडीला मी बघतो की लोकांची पूर्णपणे बोलण्याची वृत्ती जी आहे मुलांची पूर्णपणे निगेटिव्ह आहे. सन्मान हा तुम्ही एकमेकांना हा दिलाच पाहिजे. जी व्यक्ती आपल्या आई वडिलांना सन्मान देऊ शकत नाही ती इतरांना सन्मान देऊ शकत नाही. तुम्ही जर आई वडिलांना सन्मान दिला तर संपूर्ण जी बाकी लोक बघणार आहेत ते सुद्धा तुमचा सन्मान करतील. अण्णाभाऊ साठे यांनी जे शैक्षणिक साहित्यिक आणि लोककलेतून जे यांनी जनजागृती निर्माण केली म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, कोणती एक कादंबरी वाचा तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल हा होणारच. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव पिंपरी चिंचवड शहर असं आहे की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. का केला जातो की अण्णाभाऊ साठेंनी दुर्लक्षित मागासलेल्या समाजाचा अशिक्षित समाजाचा जो उद्धार केला त्या उद्धारामुळे हा जो कार्यक्रम चालू होतोय 5 दिवस लाखो रुपये खर्च करून हा मोठा सांस्कृतिक कार्यक्रम परिसंवाद जसे आता राहुल सोलापूर सरांनी सांगितले त्यांची पूरी हिस्ट्री. म्हणून तुम्हाला सर्व विनंती आहे की जीवनामध्ये जगताना एक लक्षात ठेवा, कोयका सिनेमाचा डायलॉग आहे, हालात को अपना गुलाम बनाओ, हालात को अपना गुलाम बनाओ तो सलाम ठोकेगी या दुनिया, हे वाक्य लक्षात ठेवा तुम्ही. परंतु आता तुम्ही काय ते बघत नाही, एक लक्षात ठेवा, हालात बिलात काही बघत नाही, फक्त सकाळी उठणे, मोबाईल घेणे, हा घात तो घात, ही BRT ती BRT. माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे, शिका, शिकल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही. तुम्ही कोणीही असं घरंदाज तुमची वडलोपार्जित प्रॉपर्टी अशी तुमच्यापाशी काही नाहीये, तुम्ही शिकला तर तुम्ही टिकला, हे वाक्य लक्षात ठेवा. मला आदरणीय सन्माननीय व्यासपीठ यांनी मला जी बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल सर्वांचा मी प्रथमतः आभारी आहे. आणि सर्वांना अण्णाभाऊ साठे जयंतीच्या 104व्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लहोजी. अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज.